हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? वेलकम टू माय चॅनल. आज आपण 9 स्टँडर्ड हिस्ट्रीमधील तिसरा पाठ, भारतापुढील अंतर्गत आव्हाने, हा पाठ पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करणार आहोत. तर आता आपण पाहूया की भारतापुढील अंतर्गत आव्हाने नेमकी कोणती होती. तर फुटीरतावाद चळवळी, ईशान्य भारताकडील समस्या, नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद, या क्रमाने भारतापुढील अंतर्गत आव्हाने आपण पाहणार आहोत. पंजाबमधील असंतोष. पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता. अकाली दल 1973 साली अकाली दलाने आनंदपूर साहिबा ठराव मंजूर केला. आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला, त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे. इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. सैन्यामधील पंजाबचे संख्याप्रमाण वाढवावे. पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी. अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती. 1977 अकाली दल पंजाबमध्ये सत्तेवर आला. अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या, अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या. 1980 पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले. या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते. सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रानवाले यांच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. 1981 संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली. तेथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले. त्यातूनच 1983 पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला. भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोथी रचली. परिसराला किल्ल्यांचे स्वरूप आले. यामुळे पंजाबमधील शांतता धोक्यात आली. लोकशाहीसमोर हे मोठे आव्हान होते. आता ऑपरेशन ब्ल्यू स्टार आपण पाहणार आहोत. ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशन म्हणजे काय? तर विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेली लष्करी कारवाई. विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेली लष्करी कारवाई म्हणजेच ऑपरेशन. सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली. 3 जून 1984 रोजी सकाळी ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेला प्रारंभ झाला. 6 जून रोजी कारवाई संपली. या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली. भिंद्रानवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली. त्यानंतर 1986 सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली. त्याला ऑपरेशन ब्लॅक थंडर असे म्हणतात. येथून पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेस गती मिळाली. विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन म्हणतात. ऑपरेशन ब्ल्यू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची सैनिकी कारवाई होय. ईशान्य भारत समस्या. ईशान्य भारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 8 राज्यांचा समूह येतो. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही 8 राज्ये म्हणजे ईशान्य भारत होय. भारताच्या नकाशात तुम्ही ती 8 राज्ये पाहू शकता. ओके, या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केला आहे. वंश, भाषा, सांस्कृतिक वैविध्य अशा विविध पातळ्यांवर येथे वेगळेपण दिसून येते. या भागातील जनजातींना भारताच्या प्रमुख प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेतला. 1954 त्यांनी नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अर्थात पूर्वांचल असा भाग निर्माण केला. भारत चीन सीमेवर जे प्रदेश होते आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होय. या भागातील शेकडो जमातींचा विकास, त्यांची संस्कृती जपूनच साधण्याची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतली.
संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी खास तरतूद करण्यात आली आहे. 1965 या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली. ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी 1971 ईशान्यायी परिषद कायदा करण्यात आला. 1971 ईशान्यायी परिषद कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार ईशान्यायी परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आली. आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील समान हिताच्या बाबी, आंतरराज्य वाहतूक, वीज आणि पूरनियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिषदेचे होते. मिझोरम. ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझोबहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्ता दिली. केंद्र सरकारने 1954 भाषावर प्रांतरचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या. मिझोनच्या नेत्यांनी स्वायत्ता मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली. 1959 मिझोरम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला. या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लालडेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले. 1961 लालडेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट म्हणजेच MNF या संघटनेची स्थापना केली. त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझोबहुल प्रांतासाठी ग्रेट मिझोरमची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लालडेंगा यांनी केली. मार्च 1966 मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोराम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून बंड मोडून काढले. 1972 परिस्थिती निवळल्यावर मिझोबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 1985 प्रधानमंत्री राजीव गांधी आणि फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. लालडेंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले. नागालँड. ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. पूर्व हिमालय नागा टेकड्या तसेच आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती प्रदेश अशा परिसरात नागा या जमातीची वस्ती होती. 1946 काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल कौन्सिल म्हणजेच NNC या संघटनेची स्थापना केली. पुढे त्यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. त्यांचे नेतृत्व अंगामी झापू फिजो हे करीत होते. 1954 NNCने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली. 1955 आसाम रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक यांच्यात चकमकी उडाल्या. चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली. केंद्र सरकार आणि NNC यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. केंद्र सरकारने नागाबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे ठरवले. नेफामधील नागाबहुल भाग आणि स्युएनसॉंगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 नागालँड हे राज्य अस्तित्वात आले. आसाम. 1983 आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले होते. 1985 प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला. आसाममध्ये घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवायचे ठरले. 1986 आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो मुख्यमंत्री झाले. हे महत्त्वाचं आहे. या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली. आता आपण पाहणार आहोत अरुणाचल प्रदेश. 1954 नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला 1972 अरुणाचल प्रदेश म्हणजेच उगवत्या सूर्याचा प्रदेश संबोधण्यात येऊ लागले. कारण अरुणाचल प्रदेश हा अतिपूर्वेकडील प्रदेश आहे. तेथे भारतातील सर्वप्रथम सूर्य तेथे उगवतो. 20 फेब्रुवारी 1987 या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. तारीख आहे 20 फेब्रुवारी 1987. 1960 ते 2000 या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यात झाला. केंद्र सरकारच्या खास योजना, औद्योगिकरण, शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर चालत आहे. नक्षलवादी चळवळ. पश्चिम बंगालमधील
दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली. ठिकाण आहे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्हा, तेथील नक्षलबारी. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967 नक्षलबारी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाला त्यास नक्षलवादी चळवळी म्हणतात. जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापणे, मोठ्या जमीनदारांच्या समित्या जमिनी बळकावणे, त्यांचे कुळांमध्ये वाटप करणे ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती. नक्षलवादी चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट आपण पाहिली. पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली. शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा आश्रय घेतला. लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवादी करू लागले. यातूनच नक्षलवाद हा देशाचा अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान ठरू लागला. नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होते. पुढे ती चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, आदिलाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, राजनांदगाव, सुकमा, महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरमधील काही भाग, मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला, ओडिशातील कोरापूट येथे पसरली. नक्षलवादी चळवळीची व्याप्ती किंवा नक्षलवादी चळवळीचा विस्तार या प्रश्नाचं हे उत्तर आहे. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी म्हणजेच PLGA या संघटनेची स्थापना केली. हा संघर्ष अद्यापही चालू आहे. आता आपण बघूया जमातवाद. जमातवाद हे आपल्या देशाच्या एक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. ब्रिटिशांनी आपल्या देशात जमातवादाचे बीज पेरले. आपल्या देशात विविध धर्माचे लोक शतकानुशतकापासून गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्मांच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे यात वावगे काहीच नाही. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात झाल्यापासून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्मश्रेष्ठ आणि बाकीचे सर्वात तुच्छ वाटतात. यातून धर्मांधता येते. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. भिन्न धर्मियांच्या एकमेकांवरचा विश्वास उडतो. परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो. परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते. एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणेही कमी होऊ लागते. नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणेही अशक्य होऊन बसते. धर्मांधतेमुळे सभोवतालच्या घटकांकडे, माणसांकडे बघण्याची दृष्टीच कलुषित होऊन जाते. काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्माच्या चौकटीतूनच करू लागतात. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्व धर्मातील काही व्यक्तींना वाटते. आपल्यावर सतत अन्याय होत आहे अशी त्यांची समजूत होते. आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपातच करत आहे अशी भावना बळावते. अशा व्यवस्थेत ते आपल्या धर्मबांधवांविषयी हळवे बनतात. आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत नकळत कोणी अपमान केला तर यातूनच दंगली पेटतात. शेकडो निरापराध जीव मारले जातात. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. सार्वजनिक शांतता नष्ट होते. दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मने दुरावतात आणि एकमेकांबद्दलच्या विश्वासाला तडा जातो. माणसामाणसामधील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो. सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसे साधणार? म्हणून आपणा सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. त्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे. परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे. एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. धार्मिक सलोखा का बिघडतो? त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत? अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा
हाच एक मार्ग आहे. आपण आता जमातवाद पाहिला, आता आपण प्रदेशवाद पाहूया. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजावी अभिमान बाळगणे होय. उदाहरणार्थ, मी बंगाली, मी मराठी अशी आपली ओळख सांगणे वेगळे, पण मी बंगाली मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा आवाजावी प्रांताभिमान आहे. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा आवाजावी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असे स्वाभाविक आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावे. विकासातील असमतोलतामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली तर इतर राज्य आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली. उदाहरणार्थ, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू ही राज्य आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली, तर ओडिशा, बिहार, आसामसारखी राज्य आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्ये शिक्षण, आरोग्य, संस्कृती या अन्य क्षेत्रातही प्रगती साधू शकतात. ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यांमध्ये लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाहीत. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांजले जातात. आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात आहे अशी भावना त्यांच्या मनात बळावते. म्हणूनच मग राष्ट्रातील सलोखा नष्ट होतो. हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा. आपले सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे. असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्याच्या लोकांमध्ये निर्माण होतो व मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते. याउलट मागास भागातील लोकांनी आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. त्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. यातून प्रदेशवाद बळावतो. प्रदेशवाद कशामुळे बळावतो याचंही उत्तर येऊ शकतं. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा येते. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला. याच्या जोडीला लोकसंख्या, स्वच्छता, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर आणि दोन वेळचे भोजन अशा कितीतरी समस्या आजही आहेत. आपण या समस्यांवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पुढील पाठात आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत आपण अभ्यासणार आहोत. येथे तुम्हाला आपल्या भारत देशाचा नकाशा दिसतोय. आता आपण या धड्यातील काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं पाहूया. तर थोडक्यात उत्तरे, पहिला प्रश्न आहे, आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या? याचं उत्तर आता आपण पाहूया. याचं उत्तर पान नंबर 10 आहे. याचं उत्तर आहे, 1973 अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला. त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे, इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, सैन्यामधील पंजाबचे संख्या प्रमाण वाढवावे, पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी, अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती. इथपर्यंत त्याचं उत्तर आहे. तुम्ही पुस्तकामध्ये खुणा करून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून उत्तर लिहून घेऊ शकता. दुसरा प्रश्न आहे, जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे? सर्वप्रथम आपण जमातवाद म्हणजे काय हे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिणार आहोत. तर जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. आपण सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. जमातवाद नष्ट करण्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे, परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे, एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत, आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपण सर्गशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची
धर्माशी गल्लत करता कामा नये. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आहे. तर अशा प्रकारचे हे उत्तर आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूया, प्रदेशवाद केव्हा बळावतो. याचं उत्तर पान नंबर 13 आहे. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजावी अभिमान बाळगणे होय. याचं उत्तर आहे तो फर्स्ट पॉईंट आहे. हा सेकंड पॉईंट आहे, आपल्या विकासाच्या लाभात त्यांना आपल्या विकासाच्या लाभात अविकसित राज्यातील लोकांना वाटेकरी करून घेण्यास विकसित राज्यातील लोकांची तयारी नसते. याउलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. त्यासाठी ते स्थानिक परंपरा संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि यातूनच प्रदेशवाद बळावतो. अशा प्रकारचं याचं उत्तर येऊ शकतं. तुमच्याकडे काही वेगळे उत्तर असेल तर तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 4, पुढील संक्षिप्त रूपांचे पूर्णरूप लिहा. पहिला आहे MNF. याचं उत्तर पान क्रमांक 11 आहे. मिझो नॅशनल फ्रंट म्हणजेच MNF याची स्थापना 1961 लाल डेंगा यांनी केली होती. आता पुढचं आहे NNC, त्याचं उत्तरसुद्धा याच पानावर आहे. नागा नॅशनल कौन्सिल NNC, या संघटनेची स्थापना 1946 रोजी झाली होती. त्यानंतर तिसरं आहे PLGA, याचं उत्तर आहे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी. PLGA पान नंबर 12 याचं उत्तर आहे. ते सो अशा पद्धतीने आपण काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे आता पाहिलेली आहेत. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व समजलं असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला मात्र विसरू नका. म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला जर पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 व्हिडिओ पाहू शकता. पार्ट 4 व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला पार्ट 4 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.